मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांचा नेतृत्वाखाली मी आज संपत आहे। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे। खासदार होऊन मी मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो। महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वडील मंडळींना आणि बंधू भगिनींना, मीडियातील मित्र, उद्या मकर संक्रांती आहे आणि मी ह्या खास दिवसाच्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे। मी देवाला प्रार्थना करतो की आपणास नेहमी देवाचा आशीर्वाद असून आपणास नेहमी सुख संपत्ती व आनंद लाभावा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे, मी खूप भावुक आहे। मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांचा नेतृत्वाखाली मी आज संपत आहे। आपल्या सर्वांना माहितच आहे की माझं राजकारण, माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे। माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे। महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे। त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे। एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे। माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे। बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई, माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे, बरेच साम्य आहे। दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला, दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते। दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली। मुरलीभाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदे साहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले। श्रीकांतजी आणि मला तुम्ही दोघांनी शिकवले की राजकारणात जनसेवा, लोकसेवा
हे एकमेव विचारधारा आहे. माझ्यावरी चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण का दिलं हे आज ह्या व्यासपीठावरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. याचे कारण आहे की शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मी मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे आणि त्या समर्थन आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.